मिड ऑफ थोडंसं मागे घेतलेला आहे ज्या ठिकाणी आपण लॉंग ऑफ म्हणू शकतो. मात्र शॉर्ट फॉर्मॅट लेग खेळाडू आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग ज्या ठिकाणी आपण वाईडी फाईन लेग पाहतोय ज्या ठिकाणी दिने आहे आणि पॅडीला आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेग होत असे. आता मात्र या ठिकाणी पॅडीकडे बघूया प्रणारची संधी आहे. पंचांकडे दात मागितले आहे ते मात्र चेंडू कलेक्ट होऊन जाईपर्यंत एक धाव पूर्ण होते. निश्चित त्या ठिकाणी एक धोक्याची संकेत आणि धोक्याची घटना होती. मात्र त्या ठिकाणी दोन चेंडू दोन धाव. आपण पाहतोय राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2020 पाचवं वर्ष पाचवं पर्व. या गेल्या चार पर्वाचा जर विचार केला तर पहिल्या दोन पर्वामध्ये विजेता संघ सांगली एसपी, तिसऱ्या पर्वामध्ये दांडी पालघर, चौथ्या पर्वामध्ये चांदी 14-32 उमर 11 उदत. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मॅच मध्ये बॉलर मारलेला बघूया. व्हॉट अ थ्रो, व्हॉट अ थ्रो. अतिशय जबरदस्त चेंडू आहे. महत्वाचा गडी बाद होते मिनेश माळीच्या रूपामध्ये आणि धावबाद होऊन परततोय. डायरेक्ट एट फॉलो थ्रू मध्ये ज्या पद्धतीने थोडस धबाव लागलं होतं आणि त्यानंतर आता क्रॅम्प आलेला आहे. मात्र महत्वाची विकेट ज्या खेळाडूकडनं खूप अपेक्षा होत्या निश्चितपणे आणि प्रमुख आधारस्तंभ आहे. ज्याच्या वेळेस संग्राम इलेव्हन मोठी धाव संख्या चेस करतात किंवा बॅटिंग करताना तेव्हा या खेळाडूचं उभं राहणं फार महत्वाचं असतं. मात्र धावबाद होऊन दुर्दैवीरित्या आपण पाहतोय परत आहेत तंबूमध्ये. पहिला गडी बाद होतोय तो म्हणजेच मिनेश माळीच्या रूपामध्ये आणि पहिला धक्का बसतोय संग्राम इलेव्हन संघाला. पहिल्या षटकामध्ये किरण याच्याकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळतात. लेग ब्रेक अप्रतिम टाकतो. स्लोअर वन त्याच्याकडे आहे आणि फास्टर वन देखील आहे. मात्र ज्या पद्धतीने लेग ब्रेक पहिले दोन तीन चेंडू आपण जर पाहिले तर त्या पद्धतीने सांगतो ज्या माध्यमातून बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र ज्या अंदाजाने स्वतःच एक कॉल दिला होता डिंचर एंडला त्याला धावायचं होतं आणि गडी बाद होतोय तो म्हणजेच मिनेशच्या रूपामध्ये पहिला गडी बाद होतोय. या ठिकाणी फर्स्ट एड बॉक्स असेल तर तो पण आपण तयार करायचं प्रथमच्या पेटी जेणेकरून कोणाला कॅम्प किंवा इतर कुठली जाणीव झाली तर निश्चितच आपण त्यासाठी त्या खेळाडूंसाठी एक प्रथमोपचार म्हणून फर्स्ट एड बॉक्स देखील तयार ठेवा. चला नवीन खेळाडू येत आहे मैदानावर आपण पाहतोय संघासाठी पहिले षटक. मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय राज नवसाईकला. हा देखील एक घातक फलंदाज राज. ते राजकडून निश्चित आपण एक चांगल्या खेळाची अपेक्षा करू शकतो कारण ज्या प्रकारचा त्याचा देखील एक मेगा क्लास आपण पाहतोय. नव्वदला आपण विवेकला पाहतोय. तीन चेंडू धावसंख्या दोन आणि एक घडी बाद आपल्या पहिल्या षटकामध्ये पुढचा चेंडू स्पाईकला रोहितला आपण पाहतोय. आता मात्र या ठिकाणी डीप स्ट्रेलीच्या दिशेने वन बाउंस होतो का बघूया. चेंडू जोपर्यंत खेळाडू त्या ठिकाणी पोहोचतोय. चेंडू सीमा पाच चौकार चार धावा. मिडल लेग समोरचा चेंडू बिरकावून देतोय स्ट्रेलीच्या दिशेने आणि वन बाउंस चेंडू चौकारासाठी चार धावा. धाव संख्या सहा चार चेंडू सहा धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय मैदानात. आज जर आपण पाहिलं तर सर्वोच्च धाव संख्या जर पाहिली तर एक सर्वोच्च धाव संख्या आपल्याला पंकज सावंत या ठिकाणी अपडेट देतील. 71 होती ज्यावेळेस जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली होती थॉमस डायस त्याचा एक वेगळा क्लास पाहायला मिळाला आणि याच्या पद्धतीने श्रेयस इंदुलकरने काल पहिला दिवस गाजवला होता. फक्त चेंडू पुन्हा एकदा किरण. आता मात्र या ठिकाणी ओव्हरची चेंडू कवरच्या दिशेने एक धाव पूर्ण होते. धाव संख्या पाच चेंडू सात धावा. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय. एक अपवाद जर पाहिला तर चौकारा व्यतिरिक्त एक चांगली गोलंदाजी एक फुल लेन टाकलेली आणि बॅक टू बॅक जर आपण पाहायला गेलो तर विकेट टू विकेट गोलंदाजी कुठल्याही वेगळ्या प्रकारचं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न नाही करत आहे. मी आता स्पाईकला आपण पाहतोय तो म्हणजे राईटवरचं विकेट. एक ब्रेक आहे फुल टॉस घेत आहे आणि चांगल्या प्रकारे ब्लॉक केला आहे. त्यामध्ये जोपर्यंत चेंडू या ठिकाणी इथं एकदा पूर्ण केलेली आहे आणि एका दोन होऊ शकल्या असत्या कॉल दिलं गरजेचं होतं. देवराज जोपर्यंत या ठिकाणी येतोय आणि एका धावेने षटक संपतोय. धाव संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद आठ धावा. आपण पाहतोय राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2020 पाचवं वर्ष पाचवं पर्व आणि या पाचव्या पर्वातील या पहिल्या सत्रातील पहिला सामना आपण पाहतोय. फर्स्ट हाफ फर्स्ट मॅच बिटवीन संग्राम इलेव्हन वर्सेस रायझिंग सन. स्टेज समोर कोणी उभं राहायचं नाही बसायचं नाही. मागे खुर्च्या आहेत तर त्या मागे निश्चितच खुर्च्यांवर जाऊन बसायचं. स्टेजवर पुढे कोणी बसायचं नाही किंवा पुढे कोणी उभं राहू नका. स्टेजवर आपल्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अक्षय जगताप आपलं देखील हार्दिक स्वागत. आपण पाहतोय की ज्या पद्धतीने राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2020 आहे
मात्र अजिंक्य स्वानप एक जबरदस्त कबड्डी खेळाडू देखील आहे आणि आमदार चषक कबड्डी स्पर्धा देखील पेस्टीच्या ग्राउंडवर गोराईमध्ये सुरू आहे आणि काल देखील जर पाहिलं तर त्यांची उपस्थिती त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून अजिंक्य स्वानप यांना त्या ठिकाणी आमंत्रण होतं आणि त्या ठिकाणी देखील एक वेगळ्या प्रकारचे खेळाडू आणि एक उपस्थिती म्हणून आपण काल पाहिलं अजिंक्य यांना. तर गोलंदाजी करण्यासाठी येतोय तो म्हणजे रोहन सावंत. स्थानिक संघ आहे रायझिंग संघ ज्याने आपल्या क्रिकेटची सुरुवात इयत्ता 8वी 9वीमध्ये याच संघाकडून केली. डावखुरा गोलंदाज म्हणून डावखुरा फलंदाज म्हणून आणि त्यानंतर निश्चितच या खेळाडूचं एक वेगळ्या प्रकारचा क्लास पाहायला मिळेल. मल्टी इलेव्हनसाठी काही वर्ष दिल्यानंतर हकीम आणि उमर खान यांनी उमर इलेव्हनसाठी कित्येक अप्रतिम रेकॉर्ड याच्या नावावर आहे. टेम्पियन शांतीतील स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. त्याचप्रमाणे गतवर्षी आपण पाहिलं रोहनला ज्या पद्धतीने मेडन ओव्हर त्याचप्रमाणे हॅट्रिक मेडन ओव्हर देखील घेतलेले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधले अप्रतिम मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड असतील. त्यामुळे कित्येक चांगले लिखित रेकॉर्ड आहेत. रोहन सावंत ज्यावेळेस खऱ्या अर्थाने क्रिकेटची सुरुवात केल्यानंतर अंडर 22 सिलेक्शन झाले नाही मुंबईसाठी, त्यानंतर थोडे नाराज झाले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटकडे परतले. रायझिंग सन करून खेळताना त्यानंतर मेजर क्रिकेट आणि पुन्हा एकदा उमर इलेव्हन असा प्रवास. पहिला खेळ जास्त बाहेर या ठिकाणी वाईट अंपायचा इशा नासिक शेख आपण पाहतो. ऑफिशियल जे प्रमुख सायकलिंगला जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी प्रशांत मयेकर यांना पाहतोय. धावसंख्येपुढे सरते 9 आणि सध्या जर आपण पाहिलं तर वाईट यॉर्कर करण्याचा मॅक्सिमम प्रयत्न करतात. तर तुम्ही फिरकी गोलंदाज नसले तर त्या पैकी गोलंदाजी करतोय तो म्हणजे रोहन. तिथं चेंडू राजसाठी ग्लोबल वन आणि या ठिकाणी मिस टाईम होतोय. खेळाडू त्या ठिकाणी जातोय विवेक. खेळाडू बाद गॉन. दुसरा गडी बाद होतोय आणि राजला या ठिकाणी परतावं लागेल कारण रोहनच्या पहिला चेंडू जरी वाईट असला तरी दुसऱ्या चेंडूवर ज्या पद्धतीने पहिला चेंडू वाईट होता आणि हाच पहिला चेंडू आपण ग्राह्य धरू शकतो कारण अतिरिक्त धाव निश्चितच मिळालेली. धावसंख्या 9 आणि दुसऱ्या षटकातील या पहिल्या चेंडूवर एक सहज झेल देऊन राज परततोय आणि तो नवीन फलंदाज येतो राहुल सावंत. आणि या खेळाडूबद्दल आपण काय म्हणू शकतो, वेगळा क्लास या खेळाडूचा आहे राहुल सावंत ज्याने सनी इलेव्हन साठी आपली सुरुवात, बोरुली बॉईज साठी अप्रतिम कामगिरी. तसं गोवाची स्पर्धा नसेल मात्र त्या अगोदर नजीमुल्ला एक वेगळी डोंबिवलीची स्पर्धा बोरुली बॉईज जिंकले. तर रामप्रकाश राव या संघामधील हा खेळाडू आणि फायनल बोरुली बॉईज खेळले सुभाष कोलपते सरांचा संघ त्यातील हा खेळाडू. तसंच सनी इलेव्हन विक्रोलियनसाठी देखील आपले योगदान दिलं. दहिसर बॉईजसाठी यावर्षी मुंबई प्रीमियर लीग मध्ये अप्रतिम कामगिरी ज्यावेळेस नॉर्थ मुंबईचा संघ विजयी ठरला होता आणि ज्यावेळेस निशित सुतीशा असेल शशी कदम त्यांचं एक वेगळं योगदान पाहताना हा खेळाडूने आपली वेगळी ओळख आणि छाप पाडलेली आहे. टाइम शील्डचा विचार केला तर निश्चितच एक गवगवीत यश या स्पर्धेमध्ये त्याला मिळालं. म्हणूनच सचिन तेंडुलकर सरांच्या हस्ते देखील त्याचा शुभ सन्मान करण्यात आला. तो नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय आपल्याच बोरुली गुराई परिसरातील राहुल सावंत नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकर येईल. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय रोहन. स्ट्राईकला आहे रोहित. आता मात्र अप्रतिम एक वेगळ्या प्रकारचा चेंडू स्लोअर बॉल नाही मात्र बाहेर राईट हँड बॅट्समनला अवे डिलिव्हरी ज्याला म्हणतात त्या पद्धतीने त्याला आपण या ठिकाणी बालाजीला पाहिलं होतं. गतवर्षी जर पाहिलं तर एब्रोज जो या ठिकाणी यावर्षी आपल्याला बघूया मिसबा हॉलिडेज या नावाने विनर्स इलेव्हन या संघाला आपण पाहणार आहोत. आता मात्र राहुलला आपण पाहतो या ठिकाणी कबड्डीच्या नितीश पाटील. मुंबई आणि रायझिंग जरी खेळाडू असला मल्टी इलेव्हन मात्र पुण्यामध्ये स्थायिक आहे. पुण्यामध्ये आपलं कॉर्पोरेट आणि की क्षेत्रामध्ये आय टी इंडस्ट्रीजमध्ये एक इंजिनियर म्हणून वर्क करणारा मात्र क्रिकेटसाठी नेहमी सॅटर्डे संडे मुंबईमध्ये आपण पाहतो या खेळाडूला कव्हरला आहे नितीश पाटील. आणि आता डावखुऱ्या फलंदाजसाठी या ठिकाणी ॲडव्हान्टेज असं काल रोहित नार्वेकरला आपण पाहिलं चतुरला. एक महत्त्वाची खेळ या स्पर्धेतील डावखुऱ्या फलंदाजी पाहिलं तर 2 डावखुऱ्या फलंदाज या राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीच्या 5 पर्वामध्ये टॉपला आहे. एक पहिला खेळाडू तो म्हणजे 14 चेंडूमध्ये निश्चितच 55 धावा सुमित ढेकरेच्या नावावर आहेत आणि त्यानंतर 17 चेंडूमध्ये 49 धावा तो म्हणजे चतुर. म्हणजे राहुल सावंत काल आपण नरेश रावला पापेला पाहिलं होतं अप्रतिम बॅटिंग करताना या मैदानावर. महेश धुरी यांना आपण गेले 2 वर्ष पाहिलं. फलंदाजी करण्यासाठी सज्ज होते रोहन आणि फुल लेन टाकला होता चेंडू थोडंसं डाऊन द विकेट येऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि स्वतःच खातं उघडतोय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या 11.
गडी बाद होते दोन प्रथम फलंदाजी करणारा संघ प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे उशिरा प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आपल्याशी जुळलेले आहेत त्यांना गुड मॉर्निंग सुप्रभात आपण पाहतोय राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2020 पाचवं वर्ष पाचवं पर्व आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू होणारा पहिला सामना रायझिंग सन विरुद्ध संग्राम इलेव्हन गोलंदाजी करते रोहन दिवस खेळण्याचा प्रयत्न काल आपण पाहिलं होतं ज्या पद्धतीने सँडी एसपी संघासाठी संदीप आचार्य यांनी जबरदस्त षटकार खेचला होता पंचायत बाईच्या रूपामध्ये एक धाव एक्स्ट्राच्या माध्यमातून संख्या 12 आणि त्याच पद्धतीने एक जसं आपण फ्लॉक स्वीपला बैठकला आपण म्हणतो ज्या पद्धतीने टिपिकल स्ट्रोक काल थॉमस गायचा जो पाहिला आणि तशा स्वरूपाचा बॅट्समन लेफ्टी बॅट्समन जो बैठक आपण ज्याला म्हणतो फ्लॉक स्वीप त्या पद्धतीने दोन काल फटके पाहायला मिळाले थॉमस गायचे त्यामुळे दोन षटकार काल पाहायला मिळाले रिव्हर्स चिराग पटेल असेल त्यानंतर थॉमस फुट शेटू राहुलसाठी फुल लेन टाकतोय जेणेकरून काढतोय तो म्हणजेच कबरच्या दिशेने दीपचा खेळाडू त्या ठिकाणी पोहोचतोय दिनेश आणि एक चांगला थ्रो पाहायला मिळतोय अप्रतिम थ्रो सुजित सावंत त्या ठिकाणी आहेत चांगल्या प्रकारे ओव्हरऑल आपण पाहतोय दोन षटकांचा खेळ संपतोय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या 13 धावा 2 गडी बाद प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय संग्राम इलेव्हन दोन वर्ष समाप्ती के बाद रन संख्या संग्राम इलेव्हन टीम का स्कोर 13 रन दो विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी के लिए जब राहुल और मिनेश माली ने इस पारी की शुरुआत की थी और मिनेश जिस तरह से यहां पर आउट हुए जब रनआउट किरण के पहले ओवर में तीसरी गेंद पर जिस तरह से एक अच्छा खाता खोलकर ऐसे लग रहा था कि अब इस मोमेंटम को आगे लेकर जाएंगे उस तरफ एक रनआउट हुए डेंजर इनकी तरफ और अब यहाँ पर अच्छी गेंदबाजी की जब दूसरी ओवर लेकर रोहन सावंत आए थे और राहत जैसे खिलाड़ी पैन में लौट चुके हैं स्ट्राइक पर अब नए बल्लेबाज राहुल सावंत और 9 सेकेंड पर राहुल तो राहुल पर बहुत ही बड़ी जिम्मेदारी होगी गेंदबाजी के लिए यहां पर राहुल इलेवन श्रुति एंटरप्राइजेस सह्याद्री स्पोर्ट ये दो टीम के कप्तान से निवेदन करना चाहेंगे अब जल्द से जल्द मदन देशमुख से संपर्क करें राहुल इलेवन श्रुति एंटरप्राइजेस सह्याद्री स्पोर्ट गेंदबाजी के लिए देवराज इस गेंदबाज से बहुत उम्मीद है राहुल सावंत बल्लेबाजी के लिए तैयार दो के समाप्ति के बाद रन संख्या 13 रन दो विकेट के नुकसान पर पहला मुकाबला बीच मैदान पर चलता और दूसरे दिन का और कवर की तरफ खेला हुआ सो गैप में बहुत ही बेहतरीन कोई मौका नहीं गेंद सिमर के पास 4 रन मिडल ऑफ स्टंप गेंद थी और जिस अंदाज से यहां पर वो क्लास दिखाते हुए और पिच गेंद में नहीं रडार में गेंद थी और जो बड़ा फासला था जहां पर कवर का क्षेत्र वहां पर एक बेहतरीन स्ट्रोक यहां पर राहुल सावंत के बल्ले से निकलता हुआ और एक ये दंदनाता सनसनाता चौका 4 रन के साथ रन संख्या 17 रन तीसरी ओवर प्रगति पथ पर जो दर्शक हमारे साथ यूट्यूब के माध्यम से जुड़े उनसे कहना चाहूंगा कि पहला मुकाबला बीच मैदान पर राइजिंग सन बनाम संग्राम इलेवन अभी गेंद देवराज की और यहां पर फिर एक बार अड़े बल्ले से बहुत ही बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश थी मिस टाइम हुए कंप्लीट बीट हो चुके थे इस अंदाज से अगर टाइम होता तो ये बेहतरीन स्ट्रोक हो सकता था जिस तरह से परिवर्तन की थी और वही अंदाज यहां पर दिखा रहे राहुल सावंत रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ अब 18 रन 180 तीसरी ओवर प्रगति पथ पर गेंदबाजी के लिए देवराज स्ट्राइक पर राहुल जो सलामी के बल्लेबाज राज और मिनेश जो पहल में लौट चुके हैं और 5 ओवर का मुकाबला है तीसरा ओवर प्रगति पथ पर गेंदबाजी के लिए देवराज संग्राम इलेवन रिया और मिस टाइम हो चुका है कंप्लीट वहां पर खिलाड़ी किरण विकेट का पतन गॉन शॉट ऑफ गुडलिंग की गेंद को पुल करना चाहते थे लेकिन लीडिंग है जहां पर और एक बड़ा विकेट यहां पर जहां पर राहुल का निश्चित तौर पर खेल खत्म हो चुका है रिहान गेंदबाजी कर रहे हैं देवराज अलग प्रकार के खिलाड़ी है जिन्होंने कमाल की गेंदबाजी की थी देवराज ने इस साल घाटकों पर की अगर टूर्नामेंट देखा जाए तो बटवाड़ी की टूर्नामेंट में कमाल की गेंदबाजी दहीसर बॉयज के लिए और अब रिहान गेंदबाजी कर रहे हैं जिस तरह से तीसरा ओवर और 3 विकेट गंवा चुके हैं संग्राम इलेवन टीम को यहां पर कुछ अलग करना होगा एक बड़ी पारी के लिए यहां पर राहुल सावंत को जाना होगा नए बल्लेबाज हम देखेंगे अब नए बल्लेबाज बीच मैदान पर गेंदबाजी करेंगे रिहान पॉइंट पर एक खिलाड़ी बैकवर्ड पॉइंट पर रोहन कवर पर पाड़ी को हम देख रहे हैं इसका कवर पर नीतीश पाड़ी लॉन्ग ऑफ पर हम देख रहे हैं शिवराज को लॉन्ग ऑन विवेक भंडारी डी मिड विकेट दिनेश दिना शॉर्ट स्ट्रेन पर सुजीत सावंत सर्कल के अंदर दायरे के अंदर अगर देखा जाए तो यहाँ पर शॉर्ट कटमैन पर एक खिलाड़ी है किरण को हम देख रहे हैं फाइन लेग पर शॉर्ट स्ट्रेन पर सुजीत सावंत
ये भी कमाल के खिलाड़ी हैं, बामन मूर्ति है, लेकिन इस मैदान पर एक अलग अंदाज। हरीश बल्लेबाजी के लिए 9 सेकेंड पर और विकेट कीपिंग पर हम देख रहे हैं महिदुरी अगली गेंद यहां की और यहां पर मौका है और एक आसान कैच नहीं यहां पर ये देखिए कैच छूटा लेकिन सपना टूटता हुआ कोई जरूरत नहीं थी विकेट का पतन हरीश लगभग वहां पर पहुंचे थे और एक बड़ा विकेट हो सकता था लेकिन आसान कैच यहां पर छूटता हुआ और एक मौका यहां पर जीवनदान मिला है ऐसे लग रहा था कि पूरी तरह से यहां पर अपने हाथों में ले लिया लेकिन एक आसान कैच यहां पर जीवनदान लेकिन रनआउट के माध्यम से और एक विकेट का पतन जहां पर यहां पर शायद खिलाड़ी को कुछ अलग अंदाज शायद पा चुका है तो अंदर स्विच बॉक्स निकल गए एक फॉरवर्ड कैच था लेकिन एक जीवनदान यहां पर एक अच्छी गेंदबाजी कर रहे थे रिहान फुल लेंथ चल रहे हैं और हर तरफ एक अलग अंदाज से यहां पर विकेट लेने की कोशिश एक प्रयास था लेकिन रनआउट के माध्यम से विकेट का पतन और राहुल सावंत जैसे खिलाड़ी यहां पर रुकना मतलब अब तो उन्हें जीवनदान मिला है अब पूरी तरह से उन्हें एक लॉटरी लगी है लेकिन देखेंगे इस लॉटरी का फायदा किस तरह से उठाएंगे अगर बाउंड्री सिक्स पर आएंगे तो बहुत ही बेहतरीन स्कोर तक जाना होगा नहीं बल्लेबाज विनोद पंदेरे दिनेश पंदेरे और विनोद पंदेरे इन बंधुओं को हम देखते हैं जब ब्रदर्स बल्लेबाजी करते हैं गेंदबाजी करते हैं तो दोनों अष्टपहलू खिलाड़ी है ऑलराउंडर खिलाड़ी है गेंदबाजी के लिए रिहान फिर एक बार गेंदबाजी करेंगे राहुल सावंत को एक जीवनदान मिला है और लगभग हरीश वहां पर पहुंचे थे उन्हें अंदाजा नहीं था तो जब कैच छूटा उसके बाद तुरंत जब तक ये 9 सेकंड पर पहुंचे एक अच्छा थ्रो वहां पर और विकेट का पतन तो 4 विकेट गंवा चुके हैं गेंदबाजी के लिए फिर एक बार रिहान पटकी विकेट इशारा गोल्डन की गेंद को पुल कर दिया और गेंद सीमाने के बाहर आज के दिन का पहला सिक्स छह और जीवनदान के बाद आने वाला ये सिक्सर इससे पता चलता है कि जीवनदान कितना महंगा हो सकता है एक जीवनदान का महत्व कितना है ये तो हमें पता है लेकिन इस तरह से अलग अलग अंदाज कीर्तिमान रिकॉर्ड हुए हैं देखा जाए तो सही धनवीर का एक कैच छूटा था लेकिन 194 रनों की एक नाबाद नहीं एक अलग पारी खेले थे जब भारत बनाम श्रीलंका एक अलग प्रकार की शुरुआत जब सनत जयसूर्या जिन्हें एक मौका दिया था और एक अलग प्रकार से और रनों की एक मार उन्होंने पहाड़ खड़ा किया था जब रोशन महानामा और उनके बीच और साझेदारी हुई थी और 300 के करीब एक बड़ा स्कोर उन्होंने तय किया था जब व्यक्तिगत की बात की जाए तो ओवर की समाप्ति 3 ओवर का खेल पूरा हो चुका है 3 ओवर की समाप्ति के बाद 5 गेंदे हो चुके अभी भी एक गेंद बाकी है और शायद ये खिलाड़ी अब ऐसा नहीं लग रहा है कि ये आखिरी गेंद करेंगे शायद उनकी पेट में कुछ बैक पेन हो चुका है तो एक गेंद के लिए अब नए गेंदबाज को यहाँ पर आना होगा और ये देखिए सब्स्टिट्यूट अगर ज़्यादा इंजरी होगी तो एक खिलाड़ी आएगा जिस तरह से मदन देशमुख ने सब कुछ जो रूल्स यहाँ पर बता दिए हैं अगर थ्रो निकलता है तो निश्चित तौर पर 5 रनों की पेनल्टी है और जो जो नियम है वो हमारे ऑफिशियल्स उन्होंने आपको बताया है और जब टॉस होता है उसी समय आपको इस सभी बातों का यहाँ पर जानकारी लेना आवश्यक है किस तरह से यहाँ पर इस नियमों का हमें पालन करना है इस पूरी तरह से इस प्रतियोगिता में तो रन संख्या 3 और प्रगति पथ पर आखिरी गेंद लेकर अब यहाँ पर पैनी को हम देखेंगे ये भी अच्छे खिलाड़ी इक्का के लिए लेदर क्रिकेट खेलते हैं और सुधीर सावंत तो ये खिलाड़ी हो जो 21 टीम के साथ इक्का के साथ कॉर्पोरेट कंपनी क्रिकेट में अगर देखा जाए तो अलग अलग क्षेत्र में अपना योगदान देते हैं वही आखिरी गेंद लेकर अब डाउन द विकेट राहुल के लिए ई गेंद और रिवर्स करने की कोशिश थी पूरी तरह से नाकामयाब वहां पर ओवर की समाप्ति यहां पर तीसरे 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 24 रन तो कमाल की गेंदबाजी के एक जीवनदान का महत्व क्या है ये तो जब राहुल सावंत आउट होंगे उससे पता चलेगा लेकिन ये जीवनदान निर्णायक बन सकता है और जिस तरह से जैसे ही जीवनदान दिया और दूसरी गेंद पर छक्का जड़ दिया था तो यहाँ पर 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 24 4 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हैं संग्राम इलेवन पहला मुकाबला बीच मैदान पर राइजिंग सन बनाम संग्राम इलेवन टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया और जिस तरह की शुरुआत हुई जब मिनेश आउट हुए और उसके बाद राज राहुल हरीश और नए बल्लेबाज विनोद पंदेरे को हम देख रहे हैं
गेंदबाजी के लिए रोहन सावंत पहली ओवर अच्छी की थी। रोहन सावंत ने जो शुरुआत उन्होंने वाइट के सामने की उसके बाद तुरंत अगली गेंद पर राज को पैल में लौटा दिया था। अब फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली जहाँ पर सुजीत को यहाँ पर कवर पर जाने की कोशिश लेकिन नहीं, डीप पर ऋतुराज को हम देख रहे हैं और अब सुजीत सावंत को शायद विकेट कीपिंग करने का मौका मिलेगा। महेश धुरी ये कमाल के खिलाड़ी, इस खिलाड़ी से हम कह सकते हैं कि बस सकते नहीं, लेकिन अजीब अंदाज से वो बल्लेबाजी करते हैं। और लास्ट दो तीन साल अगर राजेंद्र सानप की बात, पूरी टूर्नामेंट की बात की जाए, तो इस टूर्नामेंट में इस खिलाड़ी ने अपना अलग क्लास दिखाया, रंग दिखाया है और इस साल भी उनसे उम्मीद करेंगे महेश धुरी की एक अलग। और ये देखिए फुल लेंथ थी, पैडी के पिताश्री यहाँ पर उपस्थित है तो उनका भी हार्दिक स्वागत। पैडी यांचे वडील या ठिकाणी आलेले आहेत तर काका आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत। आणि मी आपलं विनंती करतोय पैडी यांचे वडील या ठिकाणी आलेले आहेत, काका आपण व्यासपीठावर उपस्थित राहावं, व्यासपीठावर आपली बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे प्लीज। इतपासी के लिए फिर एक बार रोहन, अभी गेंद रखे बल्लेबाज विलोक के लिए और ये शॉट गेंद थी लेकिन कितने से बाहर निकल रहे थे, थोड़ा लेट खेले विलोक तो पहली गेंद अगर देखा है तो बाहर निकले थे, फुल लेंथ की थी। और अब यहाँ पर अच्छा ही यहाँ पर मौका वहाँ बड़ा महामुकाबला देखने को मिलेगा जहाँ पर एक अच्छे गेंदबाज के साथ एक अच्छा बल्लेबाज। और आमने सामने बहुत सारे मैचेस खेले हैं जहाँ पर अगर राहुल सावंत की बात की जाए, रोहन सावंत की बात की जाए तो सावंत रोहन एक तरफ तो राहुल सावंत बल्लेबाजी करेंगे और दोनों को पता है कि किस अंदाज से रोहन हमेशा गेंदबाजी करते हैं, रोहन को भी पता है कि किस अंदाज से मुझे गेंदबाजी करनी है, राहुल को जिस तरह के बल्लेबाज राहुल है बड़े स्ट्रोक के लिए गए थे जब कैच छूटा था जीवन दान के बाद वो ये बड़ा स्ट्रोक लगा था, छक्का जड़ दिया था। तो अपन लेग साइड पर अगर देखा है तो डीप मिडविक के लिए लॉन्ग ऑन है, शॉर्ट के लेग पर नीतीश पाटिल, शॉर्ट फाइन लेग पर एक खिलाड़ी शॉर्ट थर्डमैन और पैडी को हम देख रहे पॉइंट पर सर्कल के अंदर। गेंदबाजी के लिए रोहन, लॉन्ग ऑफ पर है विवेक और एक्स्ट्रा कवर पर दिनेश। अगली गेंद उल्टा गेंद, इस गेंद की राह देख रहे थे लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर और एक छेर। ये देखिए जीवन दान का महत्व क्या है इसका यहाँ पर प्रमाण देते हुए गेंद को वहां पर फुल लेंथ करने की कोशिश की जहां पर गेंद बल्ले पर आई और बड़ी अच्छी नसीहत इस गेंद को दी, जिस अंदाज से फुल टॉस गेंद यहां पर मिली थी मनचाहा स्ट्रोक लगा सकते हैं और उसी अंदाज से यहां पर अब तो राहुल सावंत को पूरी तरह से एक आजादी मिली है, फ्रीडम मिला है कि अब लॉन्ग ओवर चल रहे हैं। चौथे ओवर में रोहन सावंत गेंदबाजी के लिए, क्योंकि उन्हें पता है कि इस ओवर में अगर हम विकेट लेंगे यहाँ पर राहुल का विकेट निर्णायक होगा और यहाँ पर अगर ब्रेक लगाएंगे, ब्रेक थ्रू देंगे तो निश्चित तौर पर संग्राम इलेवन के लिए बड़ी समस्या बन सकती है। लेकिन कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं राहुल, गेंदबाजी के लिए तैयार रोहन, फुल लेंथ फिर एक बार अच्छी गेंद कर रहे हैं लेकिन जब तक वहां पर डीप पर खिलाड़ी फील्ड करे, एक रन पूरा किया और रनआउट का मौका था लेकिन नहीं, एक रन यहां पर अर्जित करे, रन संख्या इस एक रन के साथ 32। चौथा ओवर प्रगति पथ पर इस मैदान पर अगर देखा जाए तो कल भी हमने देखा था जब श्रेयस तेंदुलकर की एक जबरदस्त विस्फोटक पारी देखने को मिली, जब बल्लेबाजी करते श्रेयस तेंदुलकर तो पहले टाइमिंग नहीं हो रही, उसके बाद उन्होंने अपना क्लास दिखाया। रोहित सावंत अगली गेंद फिर एक बार विलोक के लिए और ये देखिए ये इनकी वाइड यॉर्कर जो हमेशा हम देखते हैं एक नई गेंदबाजी, अगर देखा जाए तो जसप्रीत बुमराह भी इसी अंदाज से वाइड यॉर्कर करते हैं और यही एक नई शुरुआत रोहन की भी हम देख रहे, जब ऑफ स्पिन के थोड़ा बाहर निकल कर वहाँ से फुल लेंथ यॉर्कर करने की कोशिश जहाँ पर बल्लेबाज को अनप्लेबल डिलीवरी हो सकती है। गेंदबाजी के लिए रोहन का बदल ली नंबर वन और यहाँ पर गेंद सीमा के बाद छह रन और एक रन बनाता संतुलन का छक्का। अब इस गेंद को अच्छी तरह से पढ़ लिया था, अध्ययन था लेकिन जिस अंदाज से बैटिंग और फॉलो थ्रू था बल्ले का एक अच्छा फ्लो देखने को मिला और उस अंदाज से इस रन संख्या स्कोर 38। तो चार ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 38। इस जैसे मैंने कहा इस मैदान पर 70 60 65 रन चेस हो रहे हैं और लास्ट अगर चार एडिशन की बात की जाए तो निश्चित तौर पर इसी अंदाज से बड़े बड़े स्कोर और जैसे मैंने कहा था 79 जीआई 11 जो पहला वर्ष था 79 चेस के रोहित नार्वेकर की और चतुर की पारी थी 17 गेंदों में 49 रनों की और पिंटू परचा ने जिस तरह से बल्लेबाजी की थी। रन संख्या 38 38
स्ट्राइक पर यहाँ पर राहुल आएंगे और एक जीवन रन के बाद दो छक्के जड़ दिए हैं। तो कहते हैं कि किंतु परंतु से कुछ नहीं चलता क्रिकेट में। तो जब चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपण पाहतोय 38 आणि गडी बाद झाले ते म्हणजेच 5 गडी बाद आणि शेवटचं षटक घेऊन देवराज एक जबरदस्त गोलंदाज देवराजला आपण पाहिलं होतं। देसर बॉईज या संघाकडून गोलंदाजी करताना घाटकोपरची स्पर्धा बटवाडीची अप्रतिम पद्धतीने ज्या पप्पू टोटलला आपण पाहिलं होतं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती एक अप्रतिम गोलंदाज होऊन एक मॅन ऑफ द मॅच ठरला होता। ज्यावेळेस पहिली स्पर्धा या मोसमातील आपण पाहिली होती घाटकोपर बटवाडीच्या मैदानावर त्यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला म्हणजे चांगले फलंदाज मग बबलू पाटील असेल तर प्रवीण पप्पू दोडकर धावसंख्या 38 आणि तोच देवराज आता गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी शेवटचं षटक घेऊन येतोय फायझिंग सन या संघाकडून। बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा निघतात। कमीत कमी 15 ते 20 धावा या ठिकाणी काढण्याचा मानस मनोदय असेल आणि ज्या अनुषंगाने या ठिकाणी धावसंख्या वाढू शकते। गोलंदाजी करणारे देवराज पहिला चेंडू आणि पहिला चेंडू ओ या ठिकाणी बॅक टू द बॉलर फॉलो थ्रू ओ चकून जातोय चेंडू मिडफील्ड होते आणि चेंडू चार धावांसाठी चौकार नाही आहे इथे मागे ह्याला लागून आलेला आहे कठडा आहे जी बाउंड्री आहे। सनी इलेव्हन यांना त्यांच्या आयोजक सनी इलेव्हन यांच्या व्हॉलिंटियर्सना विनंती करेल काही ज्या बाउंड्री लाईन आहेत त्या ठिकाणी तुम्ही एक एक खेळाडू उभे राहा जेणेकरून एक्झॅक्ट त्या ठिकाणी आपल्याला पंचांना देखील ऑफिशियल्सना सांगता येईल। आणि धाव संख्या 42 पंकज गोलंदाजी करण्यासाठी देवराज पुढचा चेंडू पुणे राहुल कवरसाठी आखूड टप्प्याचा चेंडू ऑफस्टंपवर पाहतोय आणि हा चेंडू देखील कवरला खेळू शकला असता पूल केला समजता की वाटलं की बाहेर जातोय आणि खेळू शकले नाही। चेंडू मिसफिल्डिंगच्या रूपांतर चार धावा बघा एक जीवनदान त्याचं रूपांतर दोन षटकांमध्ये जबरदस्त 16 धावा एका जीवनदानमुळे आपण पाहिल्यात। गोलंदाजी करतोय देवराज पुढचा चेंडू मोर द विकेट आता मात्र कवरच्या दिशेने त्या ठिकाणी आपण जिरायला पाहतोय जबरदस्त ओ या ठिकाणी हवेमध्ये काही गरज नव्हती थोडी घाई करतोय राहुल आणि एक अचूक चेंडू फेक। मी म्हटलं की दिना एक जबरदस्त ऍथलीट आहे या संघामधला नेहमीच या अगोदर अजिंठा पर्वासाठी देखील लेदर क्रिकेट खेळलेले खेळाडू आणि पहिल्या पर्वाचा जो विचार केला राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी तर याच्या नावावर एक जबरदस्त फटका आहे कवरच्या दिशेने मारलेला षटकार कवरला अप्रतिम खेळतो जेव्हा इनसाईड आउट काल आपण शैलेशला पाहिलं होतं ज्यावेळेस हसमुख इलेव्हनसाठी एक क्लास पाहायला मिळाला रिव्हर्स षटकार काल आपण संदीप आचार्य आणि थॉमस डायसचा रिव्हर्स षटकार काल पाहिला आणि एक गुटनाट एक तमाशा देख त्या पद्धतीने स्ट्रोक खेळले होते काल फ्लॉप स्वीप अप्रतिम फोटोग्राफर जर असते त्यांच्याने चांगली पोझिशन पोज मिळाली असती ज्या पद्धतीने थॉमस डायसने काल एक फटका खेळले होते आणि आज देखील आपण पाहतोय ज्या पद्धतीने सुरुवात एक चांगला फटका पाहायला मिळाला राहुल सावंत मात्र रनआउट होऊन धावबाद होऊन परततोय थोडी धावसंख्या आपण पाहतोय वैयक्तिक 25 धावा 10 चेंडूमध्ये खेळून एक चांगली खेळी संपुष्टात आलेली आहे दोन षटकार दोन चौकार आपल्या 25 धावांच्या खेळीमध्ये समावेश जर आपण पाहिलं तर राहुल सावंत देवराज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय पहिला सामना आपण पाहतोय आणि स्ट्राईक लागतो म्हणजे विनोद पंधेरी आता मात्र या ठिकाणी सकून जातोय चेंडू यशवी रक्षण त्या ठिकाणी महेश धुरी यांच्या हातात चेंडू जातोय डॉट चेंडू निर्धाव देवराज या ठिकाणी शेवटचा चेंडू आणि षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने हा विश्वास ठेवला आणि तो विश्वास या ठिकाणी देवराज सार्थ ठरवतोय थोडा वेळ घेतो आणि त्यानंतर गोलंदाजी करतो प्रत्येक चेंडूवर विचार करूनच गोलंदाजी करणारा गोलंदाज देवराज पुन्हा एका पुढचा चेंडू सामना करतोय विनोद अकुट टप्प्याचा चेंडू या ठिकाणी पूल केला तो चेंडूचा डीप मिड विकेटला त्या ठिकाणी आपण पाहतोय दिनेशला या खेळाडूच्या हातामध्ये जसं आपण काल संधी एस पी ग्लेनला पाहिलं संदीपला पाहिलं तर अप्रतिम संदीप आचार्य याचा झेल आपण पाहिला वायडीच लॉगॉनला हवेमध्ये उंच उडून त्याचप्रमाणे श्रेय सिंधुलकरने एक वेगळ्या प्रकारचा झेल काल आपण पाहिला वन हँडेड लेफ्ट हँडमध्ये घेतलेला एक जबरदस्त झेल देवराज यांनी बांधून ठेवला एकमात्र मिस फिल्डिंग त्याचे चार धावा आपल्या लॉगॉनला पाहायला मिळाल्या पहिल्या चेंडूवर चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला होता गोलंदाजी करण्यासाठी देवराज पुढचा चेंडू स्ट्राईकला नवीन फलंदाज सफल होतोय आणि जलद गती टाकला चेंडू बघूया या ठिकाणी एका धावीने धावसंख्या पुढे सरकते एकूण धावसंख्या 45 तर या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी 7 धावा दिल्या आहेत चौकार जर आपण वगळला असता तर निश्चितपणे या ठिकाणी अप्रतिम षटक झालं असतं धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी रायझिंग सन या संघाला
30 चेंडू मध्ये 46 धावा बघूया यानंतर काय घडतंय काय बिघडतंय मी या ठिकाणी निश्चितच आपण पाहतोय राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी 2020 पाचवं वर्ष पाचवं पर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना संग्राम इलेव्हन विरुद्ध रायझिंग सन पहिली इनिंग टॉस जिंकला होता रायझिंग सन संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती 45 धावा केल्या आहेत त्या म्हणजे संग्राम इलेव्हन संघाने 46 धावांची गरज आहे और इसके बाद की तरह से आगे का आपको देखा सुनाने के लिए फिर एक बार यहाँ पर हम आज इस सुपर दोपहर के सत्र में भी हम देखेंगे सुबह के सत्र में और शाम के सत्र में हमारे साथ यहाँ पर रहेंगे अदवडे सर और हरीश पंडा सर हरीश पंडा सर ने भी विनंती करें कि यह नंतर अपना पुढ़ धावत समालोचन धावत वर्णन एक होने पुनः एकदम आमंत्रित करते हैं आज सकाळच्या सत्रात प्रथमच हरीश पंड्या सरांना यानंतर 46 धावा करायच्या आहेत काय घडतंय काय बिघडतंय आपण बघूया मात्र एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर हरीश पंड्या सरांच्या सुमधुर आवाजात आपण यानंतर पुढचं धावतं समालोचन करू धन्यवाद Hello, check. Good morning, friends, and welcome to Rajendra Sanap Memorial Cup Cricket Tournament, year 5. And wishing a good morning to all the viewers here in India, and of course, a gentle hello to Nesh Sanap, who's watching this live telecast in US. Welcome, everyone. Today is the last day of this tournament, and you shall hear the English, Hindi and Marathi commentary through our panel, Rajesh Kule, Prashant Adavde and myself. So the match is going on between two strong teams they are Sangram 11 taking on Rising Sun. Rising Sun, as we all know, Japan is known for a country of Rising Sun, they call it Nippon. And the Rising Sun always looks red and the reddish team is on the ground. Fantastic performance in the first innings by team Rising Sun, and now Sangram 11 is going to take on the might of Rising Sun. Wishing good luck here. First prize 2 lakh rupees and a beautiful trophy. Second prize 1 lakh rupees and a trophy. Best batsman, best bowler and man of the series, along with all the participating team getting a memento. So huge prize money here in Borivali. And this is the biggest tournament of the year so far in North Mumbai and Borivali both. And the credit goes to so this is the speciality of this tournament. And as both the umpires Prashant Maikar and Nasir Sheikh getting ready to go through the remaining 5 overs of this innings, I welcome each and every one of you. Mumbai has been witnessing cold weather since last few days, and today the temperatures are slightly better. Ideal conditions for cricket, the sun is rising, and under the rising sun, you see a rising sun 11 taking on the might of Sangram 11. Whichever team wins makes it to the quarterfinals. As we are awaiting the information on two openers, umpire Nasir Sheikh played so many years for Amrit 11, Bumrah, and one of the finest batsmen that you could see. Avinash Jadhav and Nasir Sheikh used to have handkerchief around their necks while playing on the grounds of Mumbai. And they both have been excellent players of tennis ball cricket. And Nasir Sheikh now retiring from the
open cricket and taking on responsibility as an umpire. Prashant Mahekar, of course, such a great guy, Prashant Mahekar. If you look at his body, I think he has maintained his body very well, and he is going to stand at the striker's end, at the bowler's end, is umpire Nasir Sheikh, and the first over, Rahul Sawant. So this match also witnesses two great cricketers, Rohan Sawant and Rahul Sawant. They both have been excellent cricketers of their best days. Of course, Rohan Sawant making it big with 10 PL, three back-to-back man of the matches in season one. And what a match that he played in Shakti Cup. Just one match Rohan Sawant played and took five wickets and won that match for Umar 11. Finally, they were the winners. So that's the Rohan Sawant. And Rahul Sawant is a name to reckon with. Just came with a might, with a dream in his eyes to play big cricket in Mumbai. And MPL is the biggest witness. I think four titles, Time Shield. And then, of course, he has got that MPL title under his belt. And Rahul Sawant is all about 100% commitment. So openers are Harshad and Vivek Bhandari. This is a five overs game and the target is 46. So required run rate is 9.20 and Rahul to bowl the first over. First over is a mandatory power play. Of course, both the batsmen would love to capitalize on the power play conditions. Traditionally, when one day cricket started in 1981, there were no power plays, but it got introduced somewhere around 90s. And since then, power play has been talk of the town topic as far as limited overs cricket is concerned. So play is the call by umpire Nasir Sheikh, and Rahul Sawant is bowling with a shorter run-up. First delivery with the tie, trying to pull that ball. A very handsome-looking shot, and this will be a great save. I think he almost saved a boundary for his side. But in the meantime, batsmen are running for runs, converting singles into doubles and doubles into triples. They run and run quickly. Score three runs of the first delivery. On the rise. Rahul 11, Ani Shruti Enterprises, Sayadri Sports, Dogani Nanifik Sadi Sambar Karawa. This time a straight drive, piercing the gap between the two fielders. Outfield is so quick, and this will be a four. Gorgeous looking straight drive. Ratna Sabla Made Nagar Sevika, Sau Anjali Khedekar Madam. Suswagadam, Suswagadam, Suswagadam. Score now reading at 7. This time trying to improvise, and ball was stopped at the short stop behind the wicket keeper. And a single added to the tally. Score now 8 with the help of this bye, as we welcome Srimati Anjali Khedekar, the corporator. You are watching Rajendra Sanap Memorial Cup Cricket Tournament, Edition 5, here at General Arun Kumar Vaidyamag, MHB Colony Gora in Borivali West, Mumbai. Mumbai, who's traditionally known to be a nursery of Indian cricket. Stepping forward, trying to go for a whack, but misses it, takes the thickish outside edge and travels towards a fly slip for a single. Score 9. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आदरणीय या विभागाच्या स्थानिक नगरसेविका अंजली खेडेकर मॅडम यांच्या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2020 आयोजक अजिंक्य सानप गणेशजी सानप यांच्या हस्ते आपण यांचं हार्दिक स्वागत करूया सर. This time lofting it so beautifully, no need to run for that, stand and deliver high and handsome, long and strong four. The stage is set on fire. Rahul Sawant, if you hit us, we can hit you as well, is the message from Sangram 11 to Rising Sun. And what a beautiful batting performance that was. Second boundary of the bat of Harshad. This is his home ground and enjoying every bit of it. Score now racing to 13 in the first over.
chasing 46 of 5 overs. They are in a comfortable position right now. Both the batsmen playing flawless cricket in the very first over. This time half tracker stepping forward, not able to take it rightly on the bat, but nevertheless they take a single at the end of first over. The score reads at 14 without loss. Swargiya Rajendra Sanap Smriti Prityartha मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आताच आपल्यामध्ये शुभागमन झालं आहे. आपल्या स्थानिक नगरसेविका सौवंजली खेडेकर मॅडम यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. सन्माननीय गणेश सानप, अजिंक्य सानप, सन्नी इलेवन गोराई यांच्या वतीने आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये लाख मुलाची कामगिरी पार पाडत आहात. आपल्या वॉर्डाच्या प्राणप्रश्नांची जाणीव आपल्याला आहे आणि आपण यापुढे असंच सातत्याने चांगलं समाजसेवेचं कार्य करीत राहावे. डॉक्टर केशम बळीराम हेडगेवार आणि गुरु गोळवलकरजी यांचे आदर्श आपल्या डोळ्यापुढे ठेवत आपण चांगले काम करीत आहात या परिसरामध्ये. या स्पर्धेला सदिच्छा भेट, खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी ते उपस्थित आहेत आणि आयोजकांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 14, आता धाव हवेत ते 32 आणि षटक शिल्लक आहेत ते 4. 24 चेंडू 32 धावांची गरज आणि दुसरं षटक रोहित बोरिवली स्पोर्ट्स अँड कल्चरल सेंटर एंड कडून मारा होत आहे. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण TennisCricket.in च्या माध्यमाने. अजूनपर्यंत जर तुम्ही TennisCricket.in ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच TennisCricket.in टाईप करा. तिथे बाजूला एक बेल आयकन आहे, ती घंटी वाजवा आणि आमच्यासोबत तुम्ही जुळू शकता. तर अंजली खेडेकर मॅडम यांचा आता आपण सत्कार करणार आहोत. षटकातील पहिला चेंडू आणि देखणा असा कव्हर ड्राईव्हचा फटका, मिडलिंग चांगली होती आणि रनिंग बिटवीन द विकेट वाखणणं योग्य. दोन धावा पूर्ण केल्यात आणि याचबरोबर चौकार दिला जातोय. क्षेत्ररक्षक थांबू शकला नाहीये तर भव्य सत्कारासाठी आता आपण सज्ज होत आहेत. धावसंख्या पुढे सरकते 18, आता फक्त आणि फक्त 28 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 23. हा चौकार मारणारा फलंदाज होता हर्षद, त्याचा बॅटमधून निघालेला हा तिसरा चौकार गोलंदाजाचा कर्दन काळ ठरलाय तो. आणि खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला त्यांनी फटके मारलेत, त्यांनी चौकार मारलेत आणि आपल्या संघाला खूप चांगला सुस्थितीत नेलंय. तर आता आपण एक भव्य सत्काराकडे वळत आहोत. अंजलीजी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा. सर एक मिनिट घेतो कारण इथे खेडेकर यांचा संघ अंजली मॅडम आम्ही आपले अंतःकरणापासून आभारी आहोत. आपण नेहमी हसत कार्य करत आहात आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळावं, प्रोत्साहन मिळावं अशी अपेक्षा. पुढील चेंडू मधल्या अष्टीवर येणारा आणि अतिशय चांगला असा हा ऑन ड्राईव्हचा फटका. तर चेंडू थांबवला होता तो मिनेश माळी यांनी. धावसंख्या पुढे सरकते आता 19. मिनेश माळी या परिसरातलं एक नावाजलेलं नाव आहे. खूप चांगले टीशर्ट आपण बघत आहोत या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघात. आता रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये राहिलाय. यष्टी रक्षकनी झेल घेतलाय की काय बघावं लागेल, चेंडू बॅटला लागलाय की नाही. मात्र दुसरी धाव घेण्यासाठी सरसावला होता. लेग बाय प्रशांत मयेकर हे वैशिष्ट्य आहे. तर अंजली खेडेकर मॅडम यांचं शुभ असते. आता राहुल इलेवन आणि त्यांचा समोर खेळणारा सह्याद्री स्पोर्ट जो संघ आहे त्यांच्यातला नाणेफेकीचा कौल होणार आहे. आपल्या मराठी गावठी भाषेत म्हणायचं झालं तर ओलीसुकी आता आपण करणार आहोत. विसरून चालणार नाही. आज आपल्यासोबत TennisCricket.inचे CEO संतोष नाणेकर, मिस्टर टेनिस क्रिकेट हे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आहे. वर्षांना 2-4 वेळा भेट होते ते आमचं सौभाग्य म्हणावं लागेल.
पुढील चेंडू हुक करायचा प्रयत्न, गॅप मध्ये मारायचा. तर सह्याद्री स्पोर्ट्सने नाणेफेक जिंकले. तर अंजली मॅडम, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा. आपला निर्णय काय ते कळवायचा आहे. टॉस जिंकणाऱ्या संघाली धावसंख्या झाली 21. आता धावसंख्या हवी आहे ती फक्त 25. द्वितीय षटक रोहित हाताळतोय आणि रोहित यांच्या समोर आता फलंदाजीसाठी सज्ज होतोय तो हर्षद. शॉटसाठी जागा बनवली आणि थर्ड मॅनच्या दिशेने खेळत आहेत. पहिली धाव खूप वेगाने पूर्ण केली आहे आणि याचबरोबर चौकार विवेकनी मारलेला हा फटका. विवेक भंडारी संघाची धावसंख्या नेतोय तो 25 या धावसंख्येवर. उत्कृष्ट फलंदाजी. सामन्यातला हा चौथा चौकार आहे आणि विवेक भंडारीच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार बॅकफुटवर जाऊन मारला होता. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये बघितलं तर आतापर्यंत 11 धावा आलेत आणि दोन षटकांमध्ये 25 धावा. ह्यालाच म्हणतात क्रिकेट, एकाने पाया रचला आणि दुसरा कळस चढवतोय, याला म्हणतात क्रिकेट. राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट स्पर्धेमध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक बांधवांचं हार्दिक स्वागत. जे यूट्यूबवर आमचे प्रेक्षक बघताय त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आज रविवार आहे, मुंबई म्हटलं की रविवारचा दिवस हा क्रिकेट खेळण्यामध्ये जे खास करून तरुण मंडळी आहेत ते व्यस्त असतात. तर नवीन षटकाला सुरुवात होत आहे. एक षटक राहुलने टाकलं, एक षटक रोहितने टाकलंय. आता तिसरं षटक बघायचं आहे. दिनेशला दिलं जाते. आमच्या समालोचन कक्षामध्ये अमित बाबा ठवाळ, अपडेटर ऑफ महाराष्ट्र, यांचं सुद्धा स्वागत आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा हवेत ते फक्त 21. आमचे डीजे यांचं हार्दिक स्वागत आहे. आज रविवार असल्या कारणाने प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मुंबईची थंडी आणि मुंबईचा क्रिकेट चर्चेमध्ये सध्या. उजव्या हाताने राऊंड द विकेट, पहिला चेंडू लॉफ्ट केलाय, चेंडूला फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी इनसाइड आउट पद्धतीचा फटका लॉंग ऑफच्या वरून. विलोभनीय फटका. हर्षद लोअर परेल रेल्वे स्टेशनला तुम्ही उतरलात आणि वरळीकडे गेलात तर शशिकांत लंच होम एक हॉटेल येते. त्या हॉटेलचं टायटल आहे मालवणी तडका कोल्हापुरी झटका. तर 50वा षटकार आणि तसंच काय, मालवणी झटका कोल्हापुरी तडका. आताचा हा चेंडू ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 32 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. राहुल 11 परळ हा संघ तुम्ही बघणार आहात. तर दोन्ही संघांनी ग्रुप फोटोग्राफसाठी संपर्क करावा. तर दिनेश गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. धावसंख्या झाली ती 32 14 धावांची गरज आहे. तृतीय षटक लोअर फुलटॉस आणि शॉट ऑफ द मॉर्निंग, याला म्हटलं जात आहे उलटा पुलटा शॉट आणि 4 धावा. आवरा का दावरा मर सावरा है बावरा धोती कुर्ता पहन के घूम मैं दिल्ली हो या आगरा बरेली वाले झुमके पे जिया लल. सामन्यामध्ये रंगत आणली आहे 36. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. पहिल्या कडी बाद होतोय की काय, शॉर्ट कव्हरला झेलबाद होऊन परततोय. परंतु बाद व्हायचा अगोदर उत्कृष्ट खेळी साकारून तो परततोय विवेक भंडारी. रोहितनी झेल घेतलाय.
अगदी पुढे वाकून लिनिंग फॉरवर्ड ज्याला म्हणतो त्या पद्धतीचा हा शॉट होता साइड स्क्रीनच्या समोर. राहुल इलेवन परळ यांनी फोटो सेशनसाठी संपर्क करावा, राहुल इलेवन परळ यांनी फोटोग्राफसाठी संपर्क करावा, धन्यवाद. वैभव नवीन फलंदाज, धावसंख्या 36. पहिल्या गडीसाठी 35 धावांची जबरदस्त भागीदारी बघायला मिळाली. हर्षद मात्र तिथे उभा आहे, किल्ला लढवतोय, त्याला माहित आहे की मला माझ्या संघाला विजयश्री मिळवून द्यायची आहे. दुसऱ्या बाजूला विवेक डावखुरा फलंदाज आता खेळपट्टीवर दाखल झालाय, वैभव. आणि वैभव चांगला स्टान्स आणि अगदी सौंदर्याने ओठांबलेली डावखुरी फलंदाजी जर बघायची झाली तर मुंबईने भरपूर चांगले डावखुरे फलंदाज दिलेत. 3 ओव्हर की समाप्ती पर स्कोर हो गया 37, 12 बॉल 9 रन. आप देख रहे हैं स्वर्गीय राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट. बारह बॉल नौ. तो अगले मैच में सह्याद्री की फील्डिंग रहेगी और राहुल इलेवन परेल उर्फ उमेश इलेवन इनकी बैटिंग रहेगी. 12 बॉल 9. स्कोरर ने आता रिकन्साइल केलंय, 12 चेंडू 8 धावा. यस, बघा यूट्यूब आल्यामुळे काय काय घडते. 12 चेंडू मध्ये 8 धावा पाहिजे. आमच्या स्कोररला लगेच सांगण्यात आलं 1 धाव कमी मोजली गेली आणि स्कोररने ते व्यवस्थित आता लिहिली आहे. पहिल्या षटकात 14, दुसऱ्यात 11, तिसऱ्यात 13 आणि जर या पद्धतीची फलंदाजी राहिली तर या षटकामध्ये हा सामना संपायला पाहिजे. खरं तर बघायचं आहे वैभव कुठल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. डावखुरा वैभव, गोलंदाज आहे रोहित. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या रोहितनी आणि त्याला गडीसुद्धा मिळाला होता, ना दिनेशला गडी मिळाला होता, मात्र रोहितने 11 धावा देऊन गडी बाद केला नव्हता. तर नवीन षटकातील पहिला चेंडू सबमरीन चेंडू काहीसा खाली राहणारा, लगेच फलंदाज वैभवकडे जाऊन हर्षद काहीतरी त्याला सांगतोय. नक्की त्याला सांगत असेल तुझं पदलालित्य थोडंसं सुधारायला पाहिजे, कारण चांगलं पदलालित्य हे चांगल्या टायमिंगसाठी मदत करत असते आणि जर टायमिंग चांगलं झालं तर प्लेसमेंट चांगली नक्कीच होणार. परत एकदा चांगला देखणा असा कव्हर ड्राईव्हचा फटका मारतोय तो वैभव. फलंदाजीचा वैभव दाखवून देतोय, त्यांनी आतापर्यंत मारलेले 2 कव्हर ड्राईव्हचे फटके आणि आता स्ट्राईकवर येतोय तो फलंदाज हर्षद. धावसंख्या पुढे सरकते 39 वर, 7 धावांची गरज आहे. षटक खेळलं जाते चतुर्थ, 5 षटकांचे सामने काल सुद्धा आपण पाहिले आणि कॅविन सेंडी एसपी या संघाने अंतिम सामन्यामध्ये प्रवेश मिळवलाय. कॅविन किंग सेंडी एसपी हा संघ कालचा किंग ठरलाय. अतिशय चांगला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर त्या चेंडूला खेळले. दुसरी धाव खूप वेगाने धावून पूर्ण करतायत, रनिंग बिटवीन द विकेट. नेहमी धावा धावून काढायचे असतात हे दाखवून देतोय. 41 हर्षद खेळतोय 25 वर. धावांची सिल्वर जुबली का होईना त्यांनी पूर्ण केली आहे आणि आता सामना जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज आहे. बघायचं आहे कुठल्या पद्धतीने तो सामना संपवतोय.
परत एकदा बुंदा मारायचा प्रयत्न होता, मात्र बॅकलिफ्ट खाली ठेवून एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 42. एक गडी बाद ओव्हरथ्रोची संधी जर आली तर ती सोडायची नाही, संधी हुकली नाही पाहिजे, हे महत्त्वाचं असते. तर हर्षद यांचे वडील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि अगदी शांत चित्तेने सामना पाहत आहेत, कारण हर्षलसाठी सुद्धा हा एक मोठा दिवस आहे. टू प्ले इन फ्रंट ऑफ द फादर इज द बिगेस्ट प्राईड फॉर एनी क्रिकेटर. पुढील चेंडू आणि याच बरोबर गगनभेदी षटकार आणि सामना जिंकलाय 9 गडी राखून. अभिनंदन संग्राम 11. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.